क्वींस डिजाइनर शोरूम में शादी ब्याह और ईद और दीगर त्योहारों के लिए नत नए डिजाइन के कराची सूट, पॉपलॉन, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक गाउन, गरारा सूट्स, शर्ट शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के लिए बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब कीमतों में दस्तियाब है। बरकत कॉम्प्लेक्स रोड, बाबा पेट्रोल पंप के करीब, क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। काँग्रेस पक्षामध्ये पहिली गोष्ट तुम्ही चांगला प्रश्न विचारला,
नांदेड जिल्हा काँग्रेस ही स्वतंत्र झालेली आहे. एक जिल्हा आणि लाखो लोक वापस आले काँग्रेस मध्ये. काँग्रेस पक्ष इथं आजाद झालेला आहे, त्याच्यामुळे इथं कोणालाच करायचं नाही. आमचे दोन्ही आमदार माधवराव किनाळकर, माधवराव आमचे जवळगावकर आणि आमचे मोहनदादा अण्णा हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ता आहे. एक नाव घेतलं नाही तर तुम्ही समजून जायचं, नाव नाही घेतलं तर समजून जायचं. भाजपमध्ये झाला अशी चर्चा. मला एक म्हणा, मी मगाशी तुम्हाला एक प्रश्न तुम्हीच विचारला, मी मोहन म्हणाला पाडायसाठी उभं केलं हे निष्ठावंत लोक गेला, हे जर तुम्हाला माहिती आहे. ज्याला पाडायसाठी उभा केला त्याला काँग्रेसने निवडून दिला, तो कशाला पक्ष सोडेल? तो मरतपर्यंत काँग्रेसमध्ये राहील. काँग्रेसच्या तिरंग्यामध्ये तो जाईल. मी तुम्हाला आत्ता देतो, तुम्हाला अशात राहतो. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर या ठिकाणी माजी आमदार ईश्वरराव घोषिकर यांनी काँग्रेस पक्षाला पुनर्बांधणी करण्याचं काम केलं. भविष्यामध्ये घोषिकर साहेबांची कुठल्या पदावरती पुनर्बांधणी होणार आहे किंवा पुनर्वसन कुठे करणार आहे? मी तुम्हाला सुरुवातीला आदरणीय घोषिकर साहेबांचा, वसंतराव चव्हाण साहेबांचा आणि बी आर कदम साहेबांचा आमचे ज्येष्ठ जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांचा उल्लेख केला. त्यामुळे ही जी ज्येष्ठ आमचे नेते मंडळी आहे यांचा सन्मान ठेवतो, त्यांना न्याय त्यांना योग्य साथ देतो, हे आमचं काम आहे. मोठ्यांचा सन्मान ठेवणं ही संस्कृती नाना पटोलेची आहे. हे आता केला त्याची नव्हती. बिहारला तिकीट दिली राहुल गांधींनी, ऐका, बिहार कदमला तिकीट दिली विधानसभेची 2014 ची. तिकीट आपल्या हातात घेतली, कोणाला दिली? कोणाला दिली? आम्ही आम्ही सन्मान ठेवणारे लोक सेक्टरच होते. म्हणून तर काँग्रेसची गती खराब झाली ना, सेक्टर माणसांमुळेच झाली ना, स्वतःची खुर्ची नाही वाचू शकली. नाना पटोले हा मुख्यमंत्री असताना मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, म्हणून त्यांनी कारणा विषय म्हणून सांगतो. हे मुख्यमंत्री होते, मी आमदार होतो. डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी 72,000 कोटींचं कर्जमाफीची घोषणा केली, त्याच्यामध्ये मार्चच्या नंतरच आपल्याकडे जो शेतकरी मार्चनंतर थकित होतो ते डिसेंबरपर्यंत कर्जमाफीची योजना होती. त्यांना माहिती नसेल तर मी पुन्हा तुमच्या माध्यमातून सांगतो. मी त्यांना सांगितले की आपल्याकडे शेतकरी मार्चमध्ये थकित होतो, या जो 2-3 महिन्याचा फरक आहे राज्याच्या तिजोरीतून आपण द्यावा, पूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे. ही भूमिका मी त्यांच्याकडे त्यांच्या दालनात जाऊन बोललो. आदिवशी चालू होतं, बाळासाहेब थोरात कृषी मंत्री होते, ते म्हणाले की तुम्ही मी काय तो ओपनर बॅट्समन होतो, ज्याला भाषण मला करायचं होतं नागपूरला अधिवेशन. त्यामुळे की आम्ही कॅबिनेट करेन की जेव्हा कुठली घोषणा करायची असते तर त्याला कॅबिनेट घेतात आणि मग कॅबिनेटमध्ये जाहीर करून मग त्यांना विधानसभेमध्ये जाहीर करायचं. तेव्हा ते भाषण केलं आम्ही देतो. मी एक तासाचं भाषण केलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबवत येईल, त्याला काय काय मदत केली पाहिजे, तर याच्यावर एक भाषण केलं. मग गेल्यानंतर म्हणले की ते अजून भाषण झाल्यानंतर पुन्हा मुख्य त्यांच्याकडे गेलो, ते म्हणले की आपण करतो कॅबिनेटमध्ये. पण जेव्हा बाळासाहेब थोरातांनी रात्री 8 वाजता सांगितलं की केंद्राने दिलेल्या कर्ज धोरणाप्रमाणेच आम्ही तो राज्याच्या तिजोरीतून देणार, मी तातडीनं राजीनामा दिला आमदारकीचा, तातडीनं दिला. आणि हे शेतकरी विरोधी हे अशोक चव्हाण स्वतः हे मला सांगायला अक्कल. आणि मग त्यांना मी काय विलास प्रदेशचा माणूस होतो ना, त्यांना सर्टिफिकेट, त्यांना माणसं कोणाची विलास राहायची,
तर त्याला ट्रीटमेंटशी द्यायची. तुम्हाला माहित आहे तुम्ही नांदेडचे अनुभवी लोक आहेत, त्यांच्यासाठी ते दुसऱ्या इतर कोणाला लागलं कुंकू की झालं त्यांची वाट लावायची जबाबदार प्रोसिजर साहेब तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर म्हटलं जाता झालं बाबा तुला सांगा एक काय तर तू शिकतो काय झालं. पण नाना पटोलेंनी खासदारकीसाठी राजीनामा नाही दिला, खासदारकी सोडली 20 वर्षात. आज पुन्हा नरेंद्र मोदींच्या तोंडावर राजीनामा देऊन पुन्हा रस्त्याची लढाई सुरू केली. राहुल गांधींनी आशीर्वाद मला दिला, सोनिया गांधी दिला आणि पुन्हा मी मैदानात आलो. मी काँग्रेसचा मूळ माणूस हे तत्व पडायचं कारणच नाही मला. पण हे मला पक्षातून बाहेर करण्यामध्ये हेच हेच त्याच्यात खरं आहे. पण आता ते मला म्हणतात की मी खरं आहे, ठीक आहे. पण मी मुख्यमंत्री नाही आहे ना, मी आता त्रास दिला त्यांची कामं त्यामुळे यांच्या सरकारला 150 कोटी नाही दिले. राज्याची तिजोरी लुटलो, राज्याची तिजोरी लुटली आहे. हे लुटारू लोक राज्यामध्ये बसलेले आहे, विकासासाठी गेलो असं सांगतात. साखर कारखान्यात 150 कोटी बिल मिळाले म्हणजे विकास झाला नाही यांचा, जनतेचं काय. अहो या शहराची हालत बघा ना, 2000 कोटी भेटले होते ना दुर्गंधीसाठी, काय केलं 2000 कोटीच. मी काल गुरुद्वारात गेलो, काल तिथं सगळ्या शीख लोकांनी सांगितलं की हो गया तो अच्छा हो गया, आम्हाला ही गुरुद्वारा के विकास के पैसे काय, असं मला सरदार लोक सांगत. मला माहिती नाही काय झालं, पण मला आता इतिहास लोक सांगायला लागले. अरे मला एक बघा, तुम्हाला आम्ही प्रमुख बनवलं, नाना पटोलेला प्रमुख बनवलं, नाना पटोलेने विकायचं की त्याला वाढवायचं हे नाना पटोलेला ठरवायचं. विश्वास तर पड वरच्या लोकांना थोडी धर्माविषयी माहिती आहे, कोण बदमाश आहे तुमच्या आघाडी करण्या संदर्भात शेवटपर्यंत आघाडी होतात. म्हणजे वंचितची ताकद आपल्याला म्हणजे गरज होती, पण आता म्हणतोय की वंचितची ताकद नाही. काय वेळ मला एक आम्हाला फक्त विभाजन होऊन द्यायचं नव्हतं आणि आमचा पूर्ण प्रयत्न तो होता की वंचितनी काही आम्हाला बोललं, काही टार्गेट केलं तरी ते वारंवार मीडियाच्या समोर बोलायचे आणि त्याच्यानंतर तरी आम्ही सगळं सहकार मी अखेर शेवटच्या क्षणाला मी स्वतः अकोल्याला गेलो आणि अकोल्यामध्ये जाहीर केलं की तुम्ही बाळासाहेब अजूनही काही क्रिकेटर नाही, आमचा दोस्तीचा हा तुमच्या पुढे आहे, तुम्ही दोन जागाच्या मात्र तुम्ही आत्ताच सांगा मी इथं देतो, मला अधिकार नाही असं तुम्ही सांगता ना, तर नाना पटोलेला काय अधिकारी इथं सांगतो. तर त्यांना नाही करायचं ना, त्यांना 2014 केलं, 2019 केलं, आता 2024 त्यांना मतविभाजन करायचं. तर मला ताकद हा शब्द नाही वापरला, मी सांगितलं की अकोल्यामध्ये सुद्धा काँग्रेसचा कॅन्डिडेट येऊन येतो. त्यांना मला केलं अपमाने, त्यांना नाही केलं, त्यांनी माझा कसं अपमानित केलं तर त्याचं सगळे साक्षीदार आहे. संजय राऊत विचारा, त्यांना विचारा, ते सांगतील तुम्हाला. मी सहन केलं ते माझी सवय नाही, पण मी देशाच्या संविधानासाठी लोकशाहीसाठी मी ते अपमान सहन केला. आता त्यांना मत विभाजन करायचं, पण लोक तयार नाहीत ना आता मत विभाजन करायला. लोकांनी ठरवलं आता मत विभाजन होत द्यायचं नाही, आता काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मत मारायचं ठरलं. सोलापूरमध्ये पाहिलं ना का पंचीच्या कमिटीने राजीनामा विड्रॉ केलं ना, काय सांगितलं त्यांनी त्या वंचितच्या उमेदवारांनी, तेच सांगितलं की बीजेपीला जिंकण्यासाठी मला उभं केलं होतं, त्यांच्याच उमेदवारांनी जाहीर केलं का, त्याचा व्हिडिओ पण आला. सध्या लोकसभेचे 543 सदस्य आहेत, 543 एक जे आहे सोरचा दना नावाचा जे आहे मुकेश कुमार, मुकेश कुमार हा बिनविरोध निवडून आलेला आहे. आता 543 मतदारांची फोटो होत आहे. मला मी फार जबाबदारीने बोलतोय, 46 वर्ष मी राजकीय पत्रकारिता मी काय करत मी आहो. मला हे बोलायचं आहे की नांदेडमध्ये सध्या 3 आमदार काँग्रेस पक्षाचे होते किंवा आहे, त्याच्यामध्ये फक्त एकच आमचा आहो ते 3 आमदारामध्ये गेल्या 15 दिवसापासून एकच आमदार मोहन अण्णा हा पूर्ण म्हणजे जनतेमध्ये नाही, पूर्ण नांदेड पूर्ण मीडियामध्ये एकच फोटो आणि एकच नाव होत्या घातात आहे. दुसरा प्रश्न मला हा बोलायचा आहे की जेवढे काँग्रेस पक्षाचे सध्या तुम्ही जे बोलता जे जयकार करता
काँग्रेस मध्ये एक गेला तर काँग्रेस उठली नाही. मी काँग्रेस ला मजबूत केलो माझ्या माहितीप्रमाणे. मी जबाबदारीने बोलतो, पुन्हा पुन्हा उल्लेख करायला. मी काँग्रेस नेते वरिष्ठ नेते आहे, त्यांच्याशी सुद्धा माझ्या मी संपर्क मध्ये आहोत. मी जे स्वतः माझ्या डोळ्याला पाहिलो, कानाला ऐकलो, डोळ्याला पाहिलो, आपल्याकडे अनेक कमीत कमी 45 ते 55% लोक मताधिकारी पक्षाचे त्यांच्या संपर्क मध्ये आहे. काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी स्वतंत्र पक्षाचे पदावर सर्व आपल्या संपर्क मध्ये आहे. त्यांनी एक काही पत्रकार परिषदमध्ये त्यांनी जाहीर केलं की नांदेडचे जोडे मुस्लिम समाजाचे, मागासवर्गीयचे आणि त्यातल्या त्यात मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ता माझ्या संपर्कात आहे. आणि एकच करतो दिसते असे नसते. तुम्हाला त्याचा निकाल 4 जूनला तुम्हाला कळेल. आता याच्याबद्दल बदलची का प्रकार सांगता. एक बदल मी तुम्हाला सुरुवातीला तुमचा हे प्रश्न घेणार म्हणून मी सांगितलं की काही कलाकार मी असा शब्द वापरला की त्याचं उत्तर मला शिंदे. दुसरं कलावंत कलाकार ते स्वतःच कलाकार आहेत, त्याच्यामुळे काही कलाकार असतील मी नाही म्हटलं असं थोडंस. एक पण मी तुम्हाला सांगतो की निवडणूक मी आता जवळून पाहतोय सगळ्या महाराष्ट्रातील असल्याने या निवडणुकीला लोकांनी आव्हान जनतेने आव्हान त्याच्यामुळे हे कलाकार जे आहेत किती काही केलं त्या कलाकारांना चालणार नाही. मला त्या कलाकारांना तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे सुधरून जा. मी बघायचं सांगितलं गाठ नाना पटोले सोबत पक्षासाठी काम केलं तर बरोबर, तुम्हाला व्यक्तिविशेषासाठी काम करायचं तर अजिबात होणार. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर पुराशी दिलं आणि आता देतोय. आणि ही जनतेने निवडणूक कामवा घेतलेली असल्यामुळे मी लोकांचं देगलूंचं आत्ता मी स्वतः सभातून आलो. लोक उन्हाळ तासून तास असतात साहेब, त्याच्यामुळे लोकांमध्ये जे आज करंट आहे मोदी सरकारचा विरोध आहे आणि प्रचंड चीड आहे भाजपची. तुम्हाला त्याचे रिझल्ट ते काही म्हणतील रिझल्ट तुम्हाला सांगतो. हा महाविकास आघाडीचा पाहतो. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.